सुप्रभात विद्यार्थ्यांनो, मराठी तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग मागच्या तासिकेला आपण काय पाहिलं होतं. मागच्या तासिकेला आपण पाण्याची बचत कशी करायची हे पाहिलं होतं. कळ तर बघा तुम्ही, पाण्याची बचतमध्ये पाणी टंचाई आहे, पाणी जपून वापरा, यासारखे तुम्हाला इथे 9 मुद्दे दिले होते, ते तुम्ही सर्वांनी फॉलो केलेले आहे. तर त्यानंतर आज आपण नवीन लेसन शिकणार आहोत आणि नवीन धड्याचं नाव, जो नवीन पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे आमची सहल. आमची सहल इथे काय आहे बघा, वर्ग पाचवा. वर्ग पाचवा, विषय मराठी, विषय मराठी. आणि आज आपण जो नवीन धडा शिकणार आहोत तर त्या धड्याचं नाव काय, आमची सहल, पाठ क्रमांक 17. धड्याचं नाव आहे आमची आमची सहल. आमची सहल, सहल म्हणजे काय? आता तुमच्या पुढे प्रश्न असेल की सहल म्हणजे काय. तुम्हाला आता खरं म्हटलं तर पिकनिक वगैरे असे शब्द येतील, पण सहल सहल म्हटल्यानंतर थोडासा तुम्हाला विसर पडलेला आहे, हो की नाही. सहल म्हणजे वर्गातील शिक्षक तुम्हाला ज्या ठिकाणी फिरायला नेतात किंवा एखाद्या स्पॉट जागा असते की तिथे माहिती देण्यासारखं असते, त्या जागेचा आपण माहिती घेतो, मजा आनंद लुटतो, त्याला म्हणतात सहल. तसंच आता या पाठामध्ये बघा, आमची सहल या पाठामध्ये काय दिलेले आहे बघून घ्या. पान क्रमांक 30, पान क्रमांक 30 वर तुम्हाला बघायचं आहे. तर बघा आता तुम्ही इथे काय काय बघता, तुम्हाला काय काय दिसतं याच्यामध्ये. तर बघा, खूप सारे झाडे दिसत आहे. काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? खूप सारे झाडे दिसत आहेत, तुमच्या बाई पण दिसत आहेत. बाई म्हणजे तुम्ही तुमची शिक्षिका. हां, आमच्या वेळेस आम्ही आमच्या शिक्षिकांना बाईच म्हणायचो. त्यानंतर विद्यार्थी बघा, विद्यार्थी दिसत आहे. वातावरण अगदी प्रसन्न असं दिसत आहे. पान क्रमांक 30 बघा, पान क्रमांक 30 बघा. तर मग आता मी वाचतोय, तुम्ही सर्वांनी तुमचं बोट त्या प्रत्येक ओळीवर ठेवायचं आणि माझ्यासोबत वाचायचं पण आहे. काय आहे बघा, पहिल्या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे बघायचंय. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकाराची झाडे होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो. तेथे आंब्यांची खूप झाडे होती, ती ओळीने लावलेली होती. मी बाईंना विचारले, बाई याला आमराई का म्हणायचे? बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडे. जिथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात. चला तर आता पहिला उतारा बघू आपण. पहिल्या उतारामध्ये काय दिलेलं आहे तर काय दिलेलं बघा, आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली. आता आमराई म्हणजे काय सांगू शकाल का? आमराई आमराई म्हणजे काय? आमराई म्हणजे दाट झाडे. हा,
आणि जिथे आंब्यांची अनेक झाडे असतात त्याला काय म्हणतात अमराई. अमराई म्हणजे काय म्हटलेलं आहे, राई म्हणजे इथे लिहून देते तुम्हाला, राई म्हणजे दाट झाडे, दाट झाडे. आणि अमराई म्हणजे जिथे आंब्यांची अनेक झाडे लावले लावून ती जोपासली जाते. हा बघा, अमराई म्हणजे जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, ती जोपासलेली ती जोपासलेली असतात. त्याला काय म्हणतात अमराई. आणि राई म्हणजे काय, राई म्हणजे दाट झाडी. राई म्हणजे दाट झाडी. आता याच्यामध्ये बघा, आमची सल गावच्या आमराईमध्ये गेली. आमराईमध्ये आता तुमचा कन्स जो मनामध्ये गुप्त होता तो हे झालेला आहे की जिथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्या ठिकाणी त्यांची सहल गेली होती, ट्रीप गेली होती. तर वर्गातील सर्व मुले मुली जे विद्यार्थी होते ते सर्वजण आले होते. तर मग बघा, तर सहलीला जायचं तर बाईंनी सगळ्यांना काय सांगितलं होतं, बाईंनी सगळ्यांना सांगितलं होतं की सोबत जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या. पाण्याच्या बाटल्या म्हणजे बकेट नाही बरं, जी बिस्लरी वगैरे असते की नाही, ती वॉटर बॉटल आणायची होती. आणि सोबतच चित्रकलेचं, चित्रकलेची वही आणि चित्रकलेसाठी लागणारं साहित्य पण आणायचं होतं. तर मग आम्ही आमराईकडे निघालो. ठरल्याप्रमाणे वर्गाची सहल आमराईमध्ये जाण्यासाठी निघाली. रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकाराची झाडे होती. आता बघा, झाडे असतात, आता बघा, निंबाचं झाड, आंब्याचं झाड, अशोकाचं झाड, बाभूळचं झाड, हे जे झाडे असतात प्रत्येकाचे आकार पण वेगवेगळे असतात. तुम्ही पाहाल अशोकाचं झाड हे फक्त उंच वाढतंय. जे अशोकाचं झाड आहे तर बघा तुम्हाला, अशोकाचं झाड जे आहे तुम्हाला असं वाढताना असं वाढलेलं दिसेल. त्यानंतर बघा, बाभूळ जे आहे ती अशी गोल आणि छान टुंबदार होते. त्यानंतर निंबाचं झाड बघा, निंबाचं झाड पण असं खूप मोठं आणि उंच होत जात हो की नाही. तर मग झाड, झाडांचे आकार पण वेगवेगळे असतात, झाडांचे आकार पण वेगवेगळे असतात. काही झाड उंच असतात, काही झाड मध्यम स्वरूपाचे असतात, काही अगदी फुटके असतात. त्याप्रमाणे झाडे वेगवेगळ्या आकाराची होती. त्यामध्ये बघा, झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. झाडांची दाट सावली म्हणजे उन्हाचे किरणही तिथे येत नव्हते, अशी दाट सावली रस्त्यावरून येऊन पडली. आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. रमत गमत म्हणजे आनंदात, रमत गमत म्हणजे आनंदात झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो. निरीक्षण करणे, पाहत चाललो होतो. निरीक्षण करत चाललो होतो म्हणजे पाहत चाललो होतो. आणि रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. विविध म्हणजे वेगवेगळ्या, विविध म्हणजे काय, वेगवेगळ्या, विविध वेगवेगळ्या. त्यांच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या त्यांनी विविध वेगवेगळ्या झाडांची त्यांना माहिती सांगितली. आता तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बघा, आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोहोचलो. आमराईमध्ये किती वाजता पोहोचले ते
लक्ष ठेवा, सकाळी 11 वाजता तेथे आंब्यांची खूप झाडे होती, ती ओळीने लावलेली होती. ती कशी होती, कशी लावलेली होती, ओळीने. बघा अशा लाईन मध्ये इथून रस्ता असेल, परत इथून रस्ता असेल, असे हे ओळीने आंब्यांची झाडे लावलेली होती. ओळ म्हणजे एका रेषेमध्ये या बाजूने पण असेच झाड असते. अशी ओळीने आंब्यांची झाडे लावली होती. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने, दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने ती ओळीने लावलेली होती. मी बाईंना विचारले, बाई याला अमराई का म्हणायचे? बघा त्यामधल्या एका विद्यार्थ्याने विचारले की बाई याला अमराईच का म्हणायचे. मग बाईने बघा जी व्याख्या आहे अमराईची व्याख्या, अमराई, राई म्हणजे काय, दाट झाडी. राई म्हणजे दाट झाडी, जिथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्यांना अमराई म्हणतात. जिथे आंब्यांची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला काय म्हणतात, आमराई. मग बघा पुढच्या उतारामध्ये काय दिलेलं आहे. पोपट, कोकिल, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते, आम्हीही आनंदाने बागडत होतो. आम्ही लपाछपी, शिवना पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या, सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला, आम्ही सहभोजन केलं. बघा आता झाडावर कोणकोणते पक्षी बसतात तुम्हाला माहिती आहे का? आता बघा झाडावर कोणकोणते पक्षी बसताय. पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते. कितीतरी पक्षी झाडावर बसलेले होते. त्यांचा किलबिलाट चालू होता. किलबिलाट म्हणजे चिवचिवाट. किलबिलाट म्हणजे चिवचिवाट. हा किलबिलाट. चिवचिवाट. आता बघा तुम्ही म्हणाल चिवचिवाट म्हणजे एक प्रकारचे त्यांची लँग्वेज. चिमणी करते चिवचिव, पोपट मिठू मिठू बोलतो, काळा काव काव करतो. तर पक्ष्यांचे अनेक आवाज. हा किलबिलाट म्हणजे तुम्ही चिवचिवाट म्हणू शकता किंवा पक्ष्यांचे आवाज. पक्ष्यांचे आवाज. चालला होता, पक्षी आनंदाने उडत होते, आम्ही आनंदाने बागडत होतो. बागडत होतो म्हणजे मौज करत होतो, आनंद घेत होतो. बागडणे. बागडणे म्हणजे मौज करणे. मौज करणे, मजा करणे. मौज करणे, मजा कर. आम्ही लपाछपी, शिवना पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. बघा आम्ही पण लहान असताना ना असेच खूप छान छान खेळ खेळायचो. त्यामुळे आम्ही टी व्ही, दूरध्वनी यांच्यापासून आम्ही खूप दूर होतो. आमचे जे फिजिकल म्हणजे शारीरिक जे खेळ होते ते आम्ही खूप खेळलेले आहेत. जे लपाछपी, लपंडाव आपण ज्याला म्हणतो, शिवना पाणी, आपण काय म्हणतो, नदी आणि पहाड, नदी आणि पहाड याचा सारखे, तळ्यात मळ्यात, ऊन सावली यासारखे खेळ खेळ, धप्पाकुटी खेळायचं की नाही. हा मुलांनी विटी दांडू खेळायचे, हा मारामारी बॉल सोबत, चेंडू सोबत, यासारखे अनेक खेळ मुले तिथे खेळत होते. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या, सगळ्यांनी काय केलं माहिती का, हवेने वाऱ्याने जे कैऱ्या पडल्या त्या त्यांनी सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. आता इथे चट्टामट्टा करणे म्हणजे एकत्र करणे. त्या कैऱ्या घेतल्या, त्यांनी स्वच्छ धुतल्या आणि त्या धुतल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याची छान बारीक बारीक फोडी केल्या आणि त्याला तिखट मीठ लावून त्यांचा चट्टामट्टा एक प्रकारचा सुंदरसा
काय म्हणू शकाल तुम्ही त्याला? कच्च्या कैरीला तिखट मीठ लावल्यानंतर तसंही तुमच्या तोंडाला पाणी सुटतं, माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं. पण चट्टामट्टा केला आणि सहभोजन केलं. काय केलं? सगळ्यांनी सहभोजन म्हणजे सर्वत्र सोबत, आणि जे कैरीचं त्यांनी तुकडे केलेले होते ते सगळ्यांना जेवायला दिले. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली. आंब्यांच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले, तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले, कोणी आमराईचे चित्र काढले, तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली. बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. बघा या उतारामध्ये काय दिलेलं आहे. बाईंनी त्यानंतर आम्हाला चित्रे काढायची सांगितली. मग कोणकोणते चित्रे काढली? बघा काही काही मुलांनी काय आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो असं चित्र काढलं. तर त्यातील काही मुलांनी आंब्याचं झाड काढलं आणि त्याला एकापेक्षा एक असे लटपट असे आंबे की ते आंब्यांच्या ओझ्यामुळे ते झाड झुकलेलं काढलं. काही मुलांनी आंब्याचं झाड काढलं पण त्याच्यावर अप्रतिम असे खूप सारे पक्षी बसलेले चित्र काढलं. कोणी आमराईचे चित्र काढले, आमराई म्हणजे एका लाईनीमध्ये अप्रतिम असे झाड काढले. तर काहींनी कैऱ्या गोळा करणारे मुले, काही विद्यार्थ्यांनी खेळणारी मुले काढली. बाईंनी म्हणजे त्यांच्या वर्ग शिक्षिकेने सर्वांची चित्र बघितली. त्यांनी सर्वांचे चित्र बघितले. त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. आता तुम्हाला माहिती आहे कैरी आणि आंबा. कैरी म्हणजे झाडाला असलेली हिरवी कैरी म्हणजे कच्ची कैरी. आंबा म्हणजे पिकलेला, जेव्हा तो पिकतो तेव्हा तो पिकल्यानंतर तो पिवळ्या कलरचा होतो आणि त्याच्यातून रस तयार होतो तो आंबा. लक्षात ठेवायचंय कैरी आणि आंबा यामध्ये फरक आहे. कैरी जी असते ती झाडाला हिरवीगार जी छोटी असते मग मोठी होत जाते ती कैरी हिरव्या रंगाची. आणि आंबा जेव्हा पहाडी येतो त्याचा कलर बदलतो पिवळस रंगाचा किंवा केशरी रंगाचा होतो तो आंबा, म्हणजे तो पिकतो तो आंबा. यातला फरक बाईंनी त्यांना सांगितला. मला आता एक सांगा, कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे सांग. आता कैरीपासून बनवणाऱ्या पदार्थांची नावे म्हणजे लुंजी. लुंजी बनवता ना कैरीची भाजी, डबोरणी. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे डबोरणी शब्द काय आहे? तर ज्या कच्च्या कैऱ्या असतात त्याला तिखट मीठ लावून एका बरणीमध्ये भरल्या जातात, ते दोन तीन दिवस खाल्ल्या जातात, त्याला म्हणतात डबोरणी. आणि आता बघा आंब्यापासून काय काय बनवलं जातं. आंब्यापासून काय काय बनवलं जातं? तर आंब्यापासून बनवलं जातं आंब्याची पोळी, पिकलेल्या रसांची पोळी बनते की नाही. त्यानंतर आंब्यांच्या वड्या. काय बनतंय? आंब्याच्या वड्या बनवते की नाही तुमची मम्मी उन्हाळ्यामध्ये? काय तोंडाला पाणी सुटत हो की नाही? आमच्याकडे पण आम्ही बनवतो. यासारखे पदार्थ बनवले जाते. त्यानंतर बघा काय सांगितलं पुढे. सायंकाळी आम्ही घरी परतलो, संध्याकाळ झाली, संध्याकाळी आम्ही घरी परतलो. दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो, उलट आम्हाला खूप उत्साही आनंदी व ताजेतवाने वाटले होते. बघा सायंकाळी जेव्हा ती संध्याकाळ झाली, 5 वाजता ते आमराईतून घरी जायला निघाले, तर दिवसभर त्यांनी काय केलं? दिवसभर ते खेळले, बागडले आणि लांबपर्यंत खूप त्यांनी मजा केली. ते खूप चालले तरी देखील ते थकले नव्हते, तरी देखील ते थकले नव्हते. उलट त्यांना उत्साह आला होता. उत्साह म्हणजे की त्यांना कंटाळा न आला होता, त्यांना उत्साह आला होता की नाही मी अजून करू शकतो, मी अजून खूप काही करू शकतो असा उत्साह आनंद त्यांना आला होता आणि ते ताजेतवाने वाटत होते. खरंच विद्यार्थी म्हटल्यानंतर वेगळंच, तुम्ही थकत नाहीये. आजपासून तुम्हाला एक काम करायचं आहे की मोबाईल कमी बघायचा आहे, खेळा तुम्ही. आणि जिथे जाल खेळायला जिथे जाल तिथे तुम्हाला तुमच्या आई बाबांना सांगून जायचं की आम्ही इथे जातो आम्ही तिकडे जातो, कळलं? तर बघा आमची सहल किती छान वर्णन केलेलं आहे या सहलीचं.
माझ्या शाळेमध्ये माझी सहल पण अशीच जात होती जशी तुमची, तुम्ही आई वडिलांना विचार, तुमचे आई बाबा पण सांगतील की हो नाही माझी सहल पण अशीच गेली होती. चला तर इथे आपली वेळ झालेली आहे. तर या तासिकेमध्ये आपण आमची सहल हा धडा पाहला. या धड्यामध्ये जे अवघड शब्द होते मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तर आजच्या तासिकेमध्ये हे जे अवघड शब्द आहे तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचे आहे. गृहकार्य करणारे फक्त दोनच मुलं दिसत आहेत मला, पाचवीचे एक मुलगा आणि एक दुसरी कोणी मुलगी आहे. हे वहीमध्ये पूर्ण लिहायचे आहेत आणि त्यानंतर पुढच्या तासिकेला आपण काय करणार आहोत तर आमची सहल याचा स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, तर पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला.